शिवसेनेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। रात्री 9 वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांची खलबत होणार आहेत। आमदार, खासदार, मंत्री, मुख्य पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, बैठक नेमकी का बोलावण्यात आली आहे? पदल्या पाहता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। या बैठकीला शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहे आणि हे सगळे पदाधिकारी या बैठकीमध्ये पक्षाची पुढील ध्येय धोरणं जी आहेत ती ठरवतील। त्याचप्रमाणे पक्ष बांधणी राज्यभरात कशी करायची यावरती सुद्धा चर्चा होणार आहे। त्याचप्रमाणे 1 मेला जो काही शिंदे गटाचा मेळावा आहे त्या मेळाव्याची तयारीचा सुद्धा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ठाकरेंच्या ज्या आहेत सभा होताना पाहायला मिळतात, उद्धव ठाकरेच्या अनेक ठिकाणी सभा होतात, गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात जमताना पाहायला मिळते। याला तोंड नेमकं कसं द्यायचं, कुठची रणनीती नेमकी कशी ठरवायची, या सगळ्या अनुषंगाने जी आहे ती चर्चा होणार आहे। एकूण पाहिलं आपण का सगळे विरोधक सुद्धा जे आहेत त्या प्रकारे अजित पवारांची भूमिका असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काय सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा जे आहे ती चर्चा होण्याची शक्यता आहे। या सगळ्या विषयावरती 9 वाजता बैठकी चर्चा होईल। प्रज्ञा, राजू बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।